आवाज सुरू केलेला नाही अंगणी येईल हे दे नमस्कार. हरिओम. 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 हरि ओम. हरि ओम. हरि ओम अरविंद जी. हरि ओम सुदीक्षा. हरि ओम.
शेखर देशील ना कसं देव म्हणा झालं सरस्वत्यै नमः ॐ श्री गुरुभ्यो नमः शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीकासारिकामान्यै सा नमस्कार माझा सद्गुरु रामदास नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार आपल्या सगळ्यांचं या विशेष दासबोध सत्रात स्वागत आहे। आपल्या सगळ्यांचं परम भाग्य की आज आपल्याला विशेष विशेष अतिथी लाभले आहेत। आपल्या अतिथींचं आपण स्वागत करूया। स्वामी पूज्य स्वामी अद्वैतानंद जी, हरिओम स्वामी जी, तुम्हाला मी अनम्यूट करत आहे, म्हणजे तुम्ही मेन स्क्रीन वर या। स्वामीजींसारखा ज्ञानी भक्त सरुदयी दासबोधाचा गाढ विद्वान असे आपल्याला आज लाभले आहेत। स्वामीजी सध्या नाशिकच्या चिन्मय मिशन सेंटरचे प्रमुख आचार्य आहेत। स्वामीजींनी या 2-3 वर्षाच्या वेदांत बॅचेस असतात, अशा 3 बॅचेस शिकवले आहेत हिंदीतून आणि इंग्रजीतून। त्यांच्यासारखा महान महान साधक गुरु शिक्षक आपल्याला भेटत आहे आज, त्यांचा दासबोधाचा सखोल सखोल अभ्यास आहे। तर स्वामीजी मी तुम्हाला विनंती करतो, पहिले सर्वप्रथम तुमचे अगदी मनाचे आभार मानतो, तुम्हाला नमस्कार करतो आणि आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं। आम्ही पहिला दशक 10 समास अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही आम्हाला काही आज सांगा। अच्छा, हरिओम हरिओम सर्वांना, हरिओम नमस्कार, जय जय समर्थ। मला फार आनंद होत आहे सगळ्यांना पाहून, सगळ्यांना भेटून, आणि अरविंदजींच प्रेमळ हृदय त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलंय। मी सुद्धा माझं भाग्य समजतो की सर्वांना पाहण्याचा एक योग आहे आणि सर्वांबरोबर एक सत्संग करण्याची संधी मला मिळाली आहे। मला फारच आनंद झाला आहे ऐकून की तुम्ही लोक दासबोध हा जो ग्रंथराज आहे, ज्याला ग्रंथराज म्हटलेला आहे, याच्यावर तुम्ही मनन करत आहात, चिंतन करत आहात, आणि अरविंदजी सारखे सुंदर शिक्षक तुम्हाला लाभले आहे, सेवक लाभले आहे, निश्चितच तुम्हाला त्याचा आनंद मिळत आहे। तुम्ही पहिला दशक पाहिला आहे, या दशकामध्ये 10 समास आहे आणि पहिल्या समासामध्ये समर्थांनी एक प्रस्तावना दिली आहे या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे। जसं आपण वेदांत ग्रंथामध्ये पाहतो अनुबंध चतुष्टय असतो, अधिकारी विषय प्रयोजन संबंध, त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्यांनी निरूपण केलं आहे की जर हा ग्रंथ मी वाचला, याच्यावर मनन केलं तर मला काय मिळेल। कारण
आपण काही काम करतो तर आधी त्याचं प्रयोजन आपण विचारतो. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्त. लोकांना काही सुद्धा सांगितलं की हे स्तोत्र वाचा किंवा ही पूजा करा, तर आधी विचारतात यांनी काय होईल. लोकांना फलश्रुतीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, आधी ते पाहतात काय फळ मिळेल. तर इथे सुद्धा सांगितलेलं आहे की जर या दासबोधाचा अभ्यास केला तर काय होईल, तर म्हणे अज्ञान भ्रांती दुःख हे सगळं जाईल आणि आपल्या जीवनामध्ये एक समाधान आणि शांती आनंद याची प्राप्ती होईल. खरं म्हणजे आपण सगळेजण याच्या शोधामध्ये सकाळ ते संध्याकाळ धावपळ करत आहे, आपली जी धडपड सुरू आहे. एका संतांनी छान सांगितलं, धडपड म्हणजे धड पडेपर्यंत आपण जे करतो. तर सतत आपला एकच उद्देश आहे, ध्येय आहे आनंद कसा, आणि आपल्याला जो आनंद पाहिजे तो टिकणारा पाहिजे, स्वाधीन आनंद पाहिजे, पराधीन आनंद कोणालाच नको आहे. आणखीन असा आनंद पाहिजे ज्याचा परिणाम दुःख नसायला, दुःखरहित सुख. जगामध्ये जो आपल्याला जे समाधान किंवा शांती लाभते त्याच्यामध्ये काही ना काही दोष असतो. जास्त जर त्याच्यामध्ये आपण रममाण झालो तर दुःख आहे. तर शुद्ध आनंद, प्युअर आनंद, प्युअर हॅपीनेस हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर दासबोधासारखे जे ग्रंथ आहे याचा अभ्यास मनन चिंतन केलं पाहिजे. तर सुरुवातीला तिथे प्रयोजनम काय आहे ते सांगितलेलं आहे, फळ. आणखीन दासबोधाबद्दल स्वतःच समर्थ म्हणतात की खरं म्हणजे हा संवाद आहे, गुरु शिष्यांचा संवाद. आणि आपले सगळे ग्रंथ संवाद रूपातच आहे. तुम्ही आधी ऐकलं असेल, एक असतो संवाद, एक आहे वाद. घरी आपण संवाद कमी करतो, वाद जास्त करतो, पण इथे म्हटलेले संवाद. हिंदीमध्ये एक शब्द असतो विवाद. आपले सगळे ग्रंथ संवाद रूपात, संभाषण आहे त्याच्यामध्ये. श्रीमद भगवद गीता सु, उपनिषद सु, ब्रह्मविद्यायाम, योगशास्त्रे, श्री कृष्णार्जुन संवादे, असं म्हटलेलं नाही आहे श्री कृष्णार्जुन विवादे, संवाद आहे. तर संवाद म्हणजे सम्यक वाद. श्रद्धेच्या वातावरणामध्ये जी वार्ता होते त्याला म्हणतात संवाद. म्हणजे जो बोलणारा आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे, आणखी शिष्यासाठी प्रेम आहे, आणि शिष्याच्या मनामध्ये गुरुसाठी आदर आहे, श्रद्धा आहे. अशा या छान प्रेमळ श्रद्धायुक्त वातावरणामध्ये जी चर्चा किंवा वार्ता होते त्याला आपण म्हणतो संवाद. तर इथे समर्थ स्वतःच गुरु आणि शिष्याच्या रूपात आहे. त्यांनीच प्रश्न केलेले आहे, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, पहिलंच त्यांनी. शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये सुद्धा आपण पाहतो कॉमेंट्रीमध्ये ते स्वतःच पूर्वपक्ष निवडतात, म्हणजे प्रश्न करतात आणि मग उत्तर देतात. तर असा छान संवाद रूप आहे. जसं भागवत आहे, रामायण आहे, सगळे संवाद रूप आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की आता हा संवाद आहे. आणखीन प्रयोजन सुद्धा सांगितलेलं आहे आपण पाहिलं, पण मुख्य म्हणजे इथे काय सांगितलं आहे, विषय काय आहे. तर इथे सुरुवातीलाच म्हणतात की इथे भक्ती मार्ग विशेष आहे. येत बोलिला विशद भक्ती मार्ग. आणि भक्ती म्हणजे भक्तीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. एक आहे वैधी भक्ती, याच्यामध्ये विधीचं प्राधान्य आहे. आपण जसं उपचार करतो ना, आवाहनम पाद्यम अर्घ्यम, ही वैधी भक्ती. जिथे भावना जरा कमी आहे क्रिया जास्त आहे, पण क्रिया करता करता भावना प्रबळ होत जाते, भाव वाढतो. क्रियेच्या मदतीने भावना वृद्धी होती भावनाची. म्हणून पूजा केली पाहिजे, म्हणून क्रिया केली पाहिजे, रोज देवासमोर बसलं पाहिजे. तर ही वैधी भक्ती इथे सांगितलेली आहे सविस्तर.
पुढे जेव्हा नवविधा भक्तीचं निरूपण तुम्ही पाहाल तेव्हा त्याच्यावर येणार. त्याचप्रमाणे एक भक्ती प्रेमा प्रेमळ भक्ती, प्रेमा भक्ती त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये क्रिया गौण, आणखीन भावना प्रधान, भावनेचं प्राधान्य. त्यानंतर एक भक्ती ज्ञानोत्तरा भक्ती आहे. तत्वज्ञान झाल्यावर देवाविषयी जे प्रेम आहे ज्ञानोत्तरा भक्ती. गीतेमध्ये त्याला ज्ञानी भक्त म्हटलेला आहे, असा जो भक्त आहे ज्याच्यामध्ये ज्ञानानंतर. तर असे भक्तीचे सगळे जे टप्पे आहे, भक्तीचे प्रकार आहे, ते इथे सांगितले आहे. त्याचप्रमाणे वैराग्य आहे, वैराग्याचे लक्षण आहे, मग ज्ञानाचे लक्षण आहे, ज्ञानीचे लक्षण आहे. आणि ते समर्थ स्वतः सांगतात की हे माझं वैयक्तिक मत नाहीये, हे सर्व ग्रंथांच्या अनेक ग्रंथांच्या संमती आहे. म्हणजे पहिला समास जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये अनेक गीतेचे नावं त्यांनी दिलेले आहे. हे वाचल्यावर असं कळतं की त्यांचा अभ्यास किती दांडगा असेल, एवढे ग्रंथ त्यांनी वाचले आहे, पसवले आहे, आणि त्याचं सार त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. शिवगीता, ब्रह्मगीता, अवधूत गीता, असंच रामायणामध्ये सुद्धा सांगितलंय तुळशीदासांनी. रामचरित मानसामध्ये सुरुवातीलाच ते लिहितात, नाना पुराण निगमागम संमतम यत रामायणे निगदितम क्वचिदन्यतोपी. म्हणजे जिथे जिथे मला रामाबद्दल चांगलं चांगलं जे विचार किंवा कथा लीला मला दिसल्या त्या सगळ्या मी या रामायणामध्ये लिहिल्या, जेणेकरून ग्रंथ छान सुंदर होईल. त्याचप्रमाणे इथे सुद्धा समर्थांनी हे केलेलं आहे. अशी छान प्रस्तावना करून, कारण ही प्रस्तावना फार गरजेची आहे. लोकांना जेव्हा आम्ही सांगतो की हे ग्रंथ वाचा तर पहिला प्रश्न ते काय होईल, काय मिळेल. आमचे स्वामीजी लोक छान सांगतात, म्हणे एकाला सांगितलं गीता वाचा तर काय होईल गीता वाचण्याने. वाचल्याशिवाय सुद्धा आम्ही आमचं जीवन तर चालूच आहे. जेव्हा आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा तिथे कोणी विचारत नाही की गीतेचे किती अध्याय वाचले आहे. लग्नामध्ये सुद्धा कोणी विचारत नाही की मुलाला गीता पाठ आहे की नाही, मुलीला पाठ आहे. आणि जर सांगितलं तर बहुतेक लग्न होणार नाही. तर गीता, गीतेची काय उपयोगिता आहे, का वाचत असं वाटत नाही. कारण नोकरी सुद्धा आपल्याला लागते, पैसा आपण कमवतो, तर हा एक मोठा प्रश्न येत राहतो की अध्यात्माची काय गरज आहे. पण इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये सगळं आपण मिळवतो पण भ्रांती राहते, दुःख राहतं, तर त्याची निवृत्ती ज्ञानानेच होईल. पुढे समर्थांनी एक छान वाक्य म्हटलेलं आहे, ते म्हणतात की जसं जेवण केल्याशिवाय पोट भरत नाही त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही, अशी त्यांची एक ओवी आहे, ऋते ज्ञानान्न मुक्ती. तर अज्ञानामुळे भ्रांती आहे, भ्रांतीमुळे दुःख आहे. जर अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर असे हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. एक संत म्हणायचे, जर तुम्ही वाचाल तर वाचा, नाही तर संसारामध्ये बुडा. तर इथे हे सगळं सांगितल्यानंतर मग दुसऱ्या समासापासून तुम्ही पाहिलेलंच आहे, स्तवनाचा हे सगळे समास आहे, पुढचे नऊ समास. आता स्तवन किंवा स्तुती याची काय गरज आहे किंवा हे कशाला केलं, वंदन म्हणजे काय किंवा वंदनाचं प्रयोजन काय. तर आपल्या ग्रंथामध्ये एक अशी परंपरा आहे, शिष्ट परंपरा म्हणतात. शिष्ट म्हणजे मराठीचं शिष्ट नाही, जे सदाचारी सद्गुणी लोक आहे ते आधी वंदन करतात मोठ्या लोकांचं, याला म्हणतात मंगलाचरण. मंगल आचरण, मंगल म्हणजे ज्यांनी आपलं कल्याण होतं आपल्या जीवनात, शुभ कल्याणाची प्राप्ती होते. तर एक अशी परंपरा आहे की ज्याच्या ज्याच्या कृपेमुळे आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे त्याच्याबद्दल एक ग्रेटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त केली. पहिलं प्रयोजन तर हे आहे. असं म्हटलेलं आहे की यावत जीवे त्रयो वंद्या, ईश्वर वेदांत गुरु ईश्वर. पूर्व
पूर्वम ज्ञानस्य आप्त पश्चात कृतज्ञता निवृत्त म्हणजे या तिघांचं वंदन नेहमीच केलं पाहिजे ईश्वराचं गुरुचं आणि वेदांताचं आधी ज्ञान प्राप्तीसाठी आणि मग कृतज्ञता निवृत्ती अनग्रेटफुलनेस कृतज्ञ ज्याला म्हणतो त्याची निवृत्ती करण्यासाठी नमस्कार किंवा वंदन आपण नेहमीच केलं पाहिजे. अच्छा वंदन केल्याने काय होतं तर म्हणजे आपला जो इगो आहे अहंकार आहे तो मावळतो तो कमी होतो आणि अध्यात्म म्हणजे सगळ्यात मोठा अडथळा किंवा अडचण किंवा बाधा काय अहंकार. ते महाराजजी म्हणायचे अखंडानंदजी महाराज हिंदीमध्ये ते बोलायचे वृंदावन मध्ये फार मोठे संत झाले ते म्हणायचे अहम की कार में मत बैठो एक्सिडेंट हो जाएगा. अहम की कार अध्यात्मामध्ये अमानित्व म्हणून पहा 13व्या अध्यायामध्ये गीतेने सांगितलंय पहिलाच जे गुण पाहिजे लक्षण अमानित्व अधम तर अहंकार कमी करण्यासाठी स्तवन आहे जीवनामध्ये मंगल प्राप्ती होण्यासाठी वंदन आहे आणि नवविधा भक्तीमध्ये एक भक्ती सांगितलेलीच आहे वंदन. एक आणखीन प्रयोजन असं आहे की ज्याची आपण स्तुती करतो त्याचे गुण आपल्या जीवनामध्ये येतात. जर आपण गणेशाची स्तुती केली शारदेची स्तुती केली तर त्यांचे सद्गुण त्यांचं चरित्र आपल्यासाठी ते आदर्श होतात आपण ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. यद यद आचरती श्रेष्ठ तर असे हे जे श्रेष्ठ संत आहे गुरु आहे आणि सगळी देवता आहे यांचं इथे वंदन केलेलं आहे. आता पहिलं नमन गणेशाची गणेशाचं नमन आहे आणि आता ही परंपरा सगळ्यांना माहीतच आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्न समाप्तीसाठी विघ्न न येवो आता फार मोठा प्रोजेक्ट आहे दासबुधाचा अभ्यास वगैरे आपल्याला वाटतं प्रोजेक्ट म्हणजे नुसतं बिल्डिंग बांधणं किंवा धर्मशाळा बांधणं किंवा काही संस्था उभारणं पण हे सुद्धा एक मोठं कार्य आहे दासबुधाचा अभ्यास. त्याच्यामध्ये विघ्न आला ना पाहिजे त्यासाठी गणपतीची कृपा किंवा त्याच्या आशीर्वादाची इथे मागणी केली आहे. आणि गणपती म्हणजे बुद्धीची देवता आपल्याला ज्ञान पाहिजे ज्ञानाशिवाय तर अज्ञान दूर होणार नाही तर इथे म्हणून सुंदर वर्णन केलेलं आहे सगुण गणपतीचं वर्णन केलेलं आहे तुम्ही वाचलंच असेल. आणखीन शेवटी इथे म्हणतात की हे सगळं मी का करत आहे तर वांछा धरुणी चित्ती परमार्थाची मला काही सिद्धी नको आहे गणपती सिद्धी सुद्धा देतो अष्टसिद्धी आहे त्याच्याकडे पण इथे काय परमार्थाची वांछा आहे फक्त मला परमार्थ मुक्ती किंवा मोक्ष ते मला मिळू यासाठी मी हे स्तवन केलंय. त्यानंतर पुढे शारदेची स्तुती आहे शारदेचं वंदन आहे स्तवन आहे. शारदा म्हणजे वाग देवी ज्ञान तर आहे पण ज्ञान प्रकट करण्यासाठी आपल्याकडे शब्द पाहिजे. आणखीन शब्दाशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही किती ज्ञानी महापुरुष आपल्या समोर असेल पण जोपर्यंत तो काही सांगणार नाही तोपर्यंत अविद्या किंवा अज्ञान दूर होणार नाही. कोणी मोठा संत आहे त्याला त्याचा सहवास आपल्याला मिळत आहे आपण त्याची सेवा करू तर आपल्यावर कृपा होईल सगळं होईल पण जी मनामध्ये भ्रांती आहे किंवा चुकीची समज आहे ती तेव्हाच निवृत्त होते जेव्हा तो उपदेश करतो आणि उपदेशासाठी काय पाहिजे शब्द म्हणून आपल्या इथे म्हटलेलं आहे शब्द प्रमाण आहे. वेदांना म्हटलेलं आहे अलौकिक शब्द प्रमाण अलौकिक वस्तूचं जे दर्शन घडवते ते आहे वेद आणि वेद म्हणजे मंत्र राशी शब्द राशी तीन प्रकारच्या वस्तू आहे एक लौकिक वस्तू वर्ल्डली थिंग लौकिक एक आहे पारलौकिक स्वर्गामध्ये ज्या काही वस्तू आहे ब्रह्मलोक देवलोकामध्ये जे आहे त्याला म्हणतात पारलौकिक आणि अलौकिक म्हणजे आत्मवस्तू. तर अलौकिक वस्तूचं ज्ञान आपल्याला शब्दानेच होत असत म्हणून म्हटलेलं आहे आत्मा वारे श्रोतव्य ऐका ऐकल्याशिवाय ज्ञान होत नाही. तर इथे सरस्वतीची वंदना आहे की माझ्यामध्ये जी शब्द शक्ती आहे
शक्ती वाढो. आणखीन जे काही सद्गुरू मला शब्दाने उपदेश करणार आहे त्याचा अर्थ मला समजू मी समजू शकेन अशी तू कृपा कर. ही शारदा. त्यानंतर सद्गुरूंचं स्तवन आहे. आता सद्गुरूचं सुरुवातीलाच सांगितलं त्याचं वर्णनच होऊ शकत नाही. जेथे माया स्पर्शू शकेन जर आपल्याला वर्णन करायचं आहे तर माया पाहिजे. आणि सद्गुरू तर मायेच्या पलीकडे गेलेले आहे. गुरु शब्दाचा अर्थ असतो गिरती इति गुरु, जो गिळून टाकतो अज्ञानाला त्याला म्हणतात गुरु. गुरुचे अनेक आहे अर्थ. गुरु म्हणजे एक गृह्णाती उपदिशती इति गुरु, जो उपदेश करतो तो आहे गुरु. गुरु म्हणजे एक हिंदीमध्ये एक छान असतं जो जो गुरु शिकवता आहे वही गुरु. गुरु म्हणजे रहस्य. गुरु म्हणजे जे आपल्याला ज्याचं आकलन होत नाही जे आवृत्त असतं जे सगळं ते तो असो उलगडून आपल्याला सांगतो. आता इथे सद्गुरूंचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला समर्थांनी पण ते काय म्हणतात किती उपमा दिल्या जवळजवळ 13 उपमा इथे देण्याचा प्रयत्न केला पण एकही उपमाच्या द्वारे वर्णन होऊ नाही शकत. काही ना काही त्याच्यामध्ये दोष आहे. तर असा हा गुरु आहे. गुरु हरिओम सॉरी इथे म्हटलेलं आहे की पहा आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की हे भवसागर आहे. संसार म्हणजे एक समुद्र आहे. परमात्मा त्या पलीकडे आहे मी इकडे आहे. आणि सद्गुरु एका होडीप्रमाणे सद्गुरूच्या होडीमध्ये नावेमध्ये जर मी बसलो तर त्या काठावर तो घेऊन जाऊ शकतो. कुठे कुठे म्हटलेलं आहे की भव रोग आहे. रोग भव म्हणजे बनण्याची एक वृत्ती. आज मी जसा आहे जिथे आहे तिथे मला समाधान नाही. अजून मला पाहिजे अजून मला पाहिजे यालाच म्हणतात भवरोग. जर भवरोग आहे तर मग त्याचं औषध किंवा त्याच्यासाठी जो डॉक्टर आहे तो कोण आहे तो म्हणे सद्गुरु. सद्गुरु वैद्य असं म्हटलेलं आहे. तर या डॉक्टराकडे गेलं पाहिजे. आणि डॉक्टर म्हणजे कोण जो स्वतः निरोगी आहे. त्याला माया किंवा त्याला संसार त्याचा काही स्पर्श नाही. तो संसारी नाही. संसारी म्हणजे कोण नेहमी अर्थ सांगतो गमतीने. संसारी म्हणजे तो सम्यक सॉरी सारखं जो सारी सॉरी म्हणतो आय एम सॉरी कारण चुका करतो. पण गुरु कसा आहे तर म्हणे असंसारी. त्याचा महिमा आपण सांगू शकत नाही. तुम्ही ते ऐकलं असेल एक GPS ना GPS अमेरिकेमध्ये GPS शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. अध्यात्मामध्ये सुद्धा GPS पाहिजे. गुरु परंपरा सिस्टम. गुरुच मार्गदर्शन जोपर्यंत आपल्याला लावत नाही तोपर्यंत आपल्याला रस्ता काही सापडत. गुरु रस्त्याप्रमाणे ते तिथेच राहतात पण त्याचा उपयोग करून अनेक लोक आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतात. तर अशा ह्या सद्गुरूंचा महिमा अगाध आहे. सद्गुरु वाचोने सापडे नसो धरावे ते पाय आधी. सद्गुरूवर पूर्ण विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तर आपोआप आपला मार्ग सोपा होतो. म्हणून म्हटलेलं आहे श्रद्धावान लभते ज्ञान. एक मी छान ऐकलं एक शब्द आहे श्रद्धेसाठी शब्द आहे फेथ. आणि फेथचं फुल फॉर्म एकाने छान सांगितलं FAITH फॉरवर्डिंग ऑल इश्यूज टू हिम. जे काही सुख दुःख येते त्या सद्गुरूला जर सांगितले तर तो आपल्याला त्याच्यापासून मुक्त करतो. तर अशा या गुरुचा महिमा आपण पाहिला. आणि समर्थांचे गुरु म्हणजे स्वतः प्रभू रामचंद्र. कृपा केली दाशरथे ते स्वतःच म्हणतात. त्यामुळेच हा ग्रंथ प्रकट झालेला आहे. तर गुरु वंदन त्यानंतर संत वंदन. आपल्याकडे वेळ किती आहे अरविंदजी आहे थोडक्यात सांगून पूर्ण करतो. संत स्तवन संतांची सुद्धा स्तुती किंवा वंदना केली पाहिजे. कारण बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिनु सलभ नाही सुलभ नसोई. संत म्हणजे कोण ते इथे फार छान समर्थ म्हणतात कि संत आपल्याला अशी वस्तू देतात जे मोठे मोठे राजा महाराजा देऊ शकत.
महाराज हे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही. हे पहा आपल्याला जर कोणी आपली जर मदत केली तर आपण त्याला किती वेळा थँक यू म्हणतो 10 वेळा. पण जो आपल्याला या संसारापासून मुक्त करतो त्याच्यासाठी किती वेळा धन्यवाद आपण केला पाहिजे किंवा किती वेळा त्याचं स्तवन किंवा वंदन केलं पाहिजे. किती आपण केलं तरी ते कमीच आहे. आणखीन संत म्हणजे कोण तर असं म्हटलेलं आहे जे शांत आहे ते संत. सत संतो संत असं सुद्धा म्हटलेलं आहे. ज्यांच्यामध्ये सत सत आहे सत म्हणजे साधुत्व सद्गुण आहे ते आहे संत. संतांविषयी फार छान सुंदर एक श्लोक सांगितलेला आहे की संत कसे आहेत म्हणजे झाडाप्रमाणे छाया वन्यस्य कुर्वंती स्वयं तिष्ठंती आपपे फलानपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाय. जसे झाड काय स्वतः स्वतः उन्हामध्ये उभे राहतात सावली देतात आणि जर फळ आलं ते फळ सुद्धा दुसऱ्यांना देतात त्याचप्रमाणे हे संत आहे. स्वतः कष्ट करतात आणि दुसऱ्यांचं कष्ट निवृत्त करतात. म्हणून म्हटलेलं आहे मज निरंतर जागवती काय सांगू संतांचे उपकार. म्हणून इथे संतांची वंदना संतांची स्तुती केलेली आहे. पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की संतांचा संग तोची स्वर्गवास. संतांचा जो सहवास आहे तो इतका आनंददायी आहे. संत मिलन सम सुख जग नाही. तुळजीदासांनी फार छान एक ओळी लिहिली आहे की नाही दरिद्र सम दुःख जग माही. जगामध्ये दारिद्र्याप्रमाणे दुःख नाही. तर याचं उलट काय झालं पाहिजे संपत्ती सारखं काही सुख नाही. जर दारिद्र्यासारखं दुःख नाही तर पैसा किंवा संपत्ती सारखं सुख नाही असं लिहिलं पाहिजे. पण ते काय म्हणतात संत मिलन सम सुख जग नाही. संत मिलन जर झालं तर मग हा हा त्याने जे सुख मिळेल कारण आपल्याला तो संत काय करतो डायरेक्ट त्या सुखाचं जे उगम आहे तिथे घेऊन जातो. व्हॉट इज द सोर्स ऑफ दॅट हॅपीनेस ही टेल्स. म्हणून त्या सुंदरकांडामध्ये म्हटलेलं आहे तात स्वर्ग अपवर्ग सुख धरिय तुला ऐक तुलनता ही सकल मिली जो सुख लव सतसंग. आणि एका तराजूवर जर तराजू म्हणतात पारड त्याच्यावर जर मोक्ष आणि स्वर्गाचं सुख ठेवलं एकीकडे आणि दुसऱ्या पारड्यावर संत मिलनाचं जर सुख ठेवलं तर म्हणजे ते जास्त त्याचं वजन आहे. तर म्हणून इथे संतांची स्तुती केली आहे. त्यानंतर श्रोतांचं स्तवन केलंय. श्रोते वक्ता असेल पण जर श्रोता बरोबर नसेल तर मग काय. श्रोते कसे आहेत इथे म्हणतात श्रोते सगळे परमेश्वराचे रूप. वक्त्याच्या मनामध्ये अशी भावना असायला पाहिजे की जणू काही देवच माझ्या समोर बसलेला आहे. आणि इथे पहा श्रोतांची स्तुती केलेली एकापेक्षा एक विद्वान ज्ञानी असे सगळे श्रोते लोक आहे. आणि देवाची ही कृपा आहे की यांच्या बरोबर सत्संग करण्याची मला काय संधी मिळालेली अशी भावना ठेवून वक्तव्य आपलं किंवा भाषण किंवा प्रवचन केलं पाहिजे. तर श्रोत्यांना सुद्धा त्या म्हणजे आदर दिला पाहिजे. असं नाही की हे सगळे अज्ञानी आहे आणि बेचारे आहे आणखी दुःखी आहे आणि मी आता यांचा उद्धार करण्यासाठी आलेलो असं नाही. विनम्रता पाहिजे. अच्छा श्रोते कसे असायला पाहिजे तर गुरुजी देवी म्हणतात की जो श्रोता आहे तो सोता नसायला पाहिजे. सोता म्हणजे डुलकी घेणार. श्रोता म्हणजे काय त्याचं मन बुद्धी चित्त सगळं वक्त्याच्या त्या मनाशी एकरूप झालं तेव्हाच ते श्रवण होत. एक असतं हिअरिंग आणि एक आहे लिसनिंग. कानाने जे पण ऐकतो ते काय नुसतं ऐकणं आहे पण मनाने जे आपण ऐकतो ते श्रवण आहे. तर असे आपण चांगले श्रोता आपण झालो पाहिजे. तर अशा या श्रोतांची सुद्धा स्तुती करतात. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी विपत्ती किती बुद्धिहीन अल्पती सलगी करीत. असं छान विनम्रतेने स्तुती करता. त्यानंतर इथे कवी लोकांची स्तुती आहे. या कवी लोकांमुळेच आपल्याला मोठे मोठे ग्रंथ मिळालेले आहेत. व्यास महर्षी जर झाले नसते तर महाभारत किंवा भागवत किंवा ब्रह्मसूत्र
अष्टादश पुराण हे सगळे आपल्याला प्राप्त झाले असते. वाल्मिकी नसते तर रामायणाचा आपल्याला काही लाभ झाला नसता. तर असे मोठे मोठे कवीश्वर आहे, त्यांची कृपा आहे, त्यांनी एक छान चरित्र लिहिले. हा विषय जो अत्यंत कठीण आहे त्याला सोप्या भाषेत उलगडून त्यांनी सांगितलं. असं असं म्हटलेलं आहे की हे जे कवी आहे, मोठे मोठे संत आहे, हे कसे आहेत म्हणजे ढगाप्रमाणे आहे, म्हणजे वेद आहे, वेद समुद्राप्रमाणे आहे. पहा, समुद्रामध्ये पाणी तर भरपूर आहे पण ते खारट आहे, पिऊ नाही शकत. वेद अपार उदधी घन साधू. आता हे जे वेदामधील जे पाणी आहे किंवा ज्ञान आहे ते जरा खारट आहे, खारट म्हणजे कठीण आहे. पण हे जेव्हा वर ज्याचं वाष्पीकरण होतं आणखीन ढगाच्या रूपात येतं तेव्हा गोडच. तर म्हणे साधू काय करतात हे कवी लोक, मोठे मोठे ज्ञानी, वेदाचं ज्ञान गोड करून आपल्याला सोप्या भाषेत, आपल्याला आकलन होईल अशा भाषेमध्ये ते समजवतात. म्हणून इथे कवी लोकांची स्तुती केली आहे, त्यांच्या चरणी वंदन. कवी म्हणजे क्रांतदर्शी, तुम्ही ऐकलंच असेल, जे आपण पाहू नाही शकत ते तो पाहतो. आपली दृष्टी जोपर्यंत जिथपर्यंत जाते त्याच्या पलीकडे तो पाहतो. म्हणून कवी, कवी म्हणजे ज्ञानी. आणखीन गीतेमध्ये कवीला ज्ञानीच म्हटलेलं आहे. कवयोप्यत्र मोहिता, कवी शब्द आलेला आहे. कवीं पुराण मनुषासितारम. ईशावास्योपनिषदमध्ये भगवंतालाच कवी म्हटलेलं आहे. सपर्यगा शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरगम शुद्धम अपापविद्धम कवीर मनीषी परिभू स्वयंभू. तर कवी म्हणजे नुसती काव्य करणारा नाही. इथे अध्यात्मामध्ये कवी म्हणजे फार मोठा ज्ञानी विद्वान. अशा कवी लोकांची स्तुती. म्हणून ते हिंदीमध्ये म्हणतात की जहान पहुचे रवी वहा पहुचे कवी. आणि याच्या पुढे सुद्धा एक वाक्य आहे, जहान पहुचे कवी वहा पहुचे अनुभवी. ऐकलं. तर असे मोठे मोठे कवी, त्यांची स्तुती. मग सभेचं स्तवन केलेलं आहे. ज्या सभेमध्ये एकापेक्षा एक मोठे महापुरुष लोक बसलेले आहे, जिथे कीर्तन करणारे लोक आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ती सभा सभा आहे जिथे वृद्ध लोक आहे. संस्कृत एक श्लोक आहे, नसा नसा सभा यत्र वृद्धान संती. वृद्धा म्हणजे फक्त केस पिकलेले नाही, वृद्ध म्हणजे ज्ञान वृद्ध. तर ती सभा चांगली जिथे असे मोठे मोठे छान विद्वान लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्यांच्या बरोबर सत्संग करण्यामध्ये आनंद आहे. तर म्हणून इथे या सभेची सुद्धा काय स्तुती केलेली आहे. आणि म्हटलेलं आहे की देव म्हणतात की तिथेच मी राहतो जिथे असे मोठे मोठे लोक सभेमध्ये असतात. नाहम वसामि वैकुंठ. समर्थांनी सुद्धा आपल्या ग्रंथात त्याचा दाखला दिलेला आहे. आणि मग शेवटी दोन आणखीन स्तवन आहे, परमार्थ स्तवन आणखीन नरदेह. परमार्थ म्हणजे परमर्थ, परम म्हणजे सुप्रीम, ज्याच्या पलीकडे काही नाही. परम शब्दाचे अर्थ तुम्ही पाहिले असतील आपल्या निरूपणामध्ये. सा काष्टा सा परागती, ज्याच्या पुढे काही नाही. इंद्रियांच्या पेक्षा सूक्ष्म मन आहे, मनाच्या पेक्षा सूक्ष्म बुद्धी, बुद्धीपेक्षा आणखीन बरंच आहे, समष्टी बुद्धी व अव्यक्त. आणि मग शेवटी परमतत्व म्हणे परमात्मा, त्यावेळेस परमार्थ तत्व सुद्धा म्हणतात. अध्यात्मशास्त्रामध्ये या परमार्थ वस्तूबद्दल चर्चा केलेली आहे. आणि खरं म्हणजे आपल्या जीवनाचं प्रयोजन या परमार्थ वस्तूची प्राप्ती करणंच आहे. चार पुरुषार्थ सांगितलेले आपल्याला, धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्षाची प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा हे परमार्थ तत्व आपल्याला कळेल. अर्थ म्हणजे वस्तू, परम म्हणजे सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट. तर त्या सर्वोत्कृष्ट वस्तू बद्दल इथे छान वर्णन केलेलं आहे. आणि एक ओळी फार प्रसिद्ध आहे की परमार्थी तो राज्यदारी, परमार्थ नाही तो भिकारी. म्हणजे त्याच्याकडे सगळं काही असेल, संपूर्ण जगाची संपत्ती वैभव असेल, पण परमार्थ नसेल तर तो भिकारी आहे. अलेक्झांडरची आहे ना गोष्ट, सिकंदर महान ह्याला म्हणतात. तो जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा साधूशी तो भेटला आणि साधूंनी त्याकडे बघितलं सुद्धा नाही. त्याला फार
राग आला की मी एवढा मोठा विश्व विजयी, पण तो साधू काय म्हणाला की अरे एका कामनेमुळे तू इथपर्यंत आला, आपल्या मनावर तू विजय मिळवलंच नाही. तर ज्यांनी मनावर विजय मिळवली आणि परमतत्वाची प्राप्ती केली तोच खरा राज्यधारी किंवा खरा महाराज आहे. त्या परमतत्वाची स्तुती केलेली आहे. आपल्या जीवनाचं प्रयोजन हेच आहे. आपल्याला जर पूर्ण आनंद पाहिजे किंवा परम आनंद पाहिजे, परमार्थ वस्तू आपल्याला जाणून घेतली पाहिजे. आणि शेवटी नरदेह ते सुद्धा तुम्ही सविस्तर चर्चा केलीच असेल. भगवान शंकराचार्यांनी दिलेलं आहे नर म्हणजे कोण, तर म्हणे रमते विष्णु सनर प्रमाणे इथे दशक पूर्ण झालेलं आहे. हरिओम. हरिओम. स्वामीजी काही श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तर चालेल का? विचारलं तर ज्यांना ज्यांना विचारायचं आहे त्यांनी आपापल्याला अनम्यूट करा किंवा हात वर करा, मी तुम्हाला अनम्यूट करेन. नमस्ते. नमस्ते. सुनीता गुजरवार बोलते. मला दोन प्रश्न आहे, ते कदाचित सिक्वेन्स मध्येच असेल. आत्मब्रह्मज्ञान म्हणजे काय आणि आत्मब्रह्मज्ञान प्राप्त झालं हे कधी म्हणावे? हे कधी कधी म्हणावे? कधी म्हणावे आत्मब्रह्मज्ञान प्राप्त झालं हे कधी म्हणायचं किंवा कधी समजायचं? हा, आत्मब्रह्मज्ञान म्हणजे जेव्हा आपल्याला हे ज्ञान होतं की आत्माच ब्रह्म आहे, ऐकत्वच ज्ञान. आत्मा आणि ब्रह्म हे दोन नाही, एकच चैतन्य वस्तूचं नाव आहे आपल्याला कळत. त्याला म्हणतात ब्रह्मात्मैक्य बोध. आणखी हे वाक्यांमध्ये सांगितलेलं आहे की आत्मा आणि ब्रह्म यामध्ये भेद नाही आहे. भेद पण जर विचार केला तर आपल्याला काय वाटतं, आत्मा ब्रह्माचा एक अंश आहे किंवा तू हे सगळं उपाधीमुळे काढून बघितलं तर दोघांमध्ये. आणखीन जेव्हा आपल्याला हे ज्ञान होईल की मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तेव्हाच म्हणायचं की आपल्याला बोध झालेला आहे. आणि त्यानंतर मग जर दुःख नाही किंवा काही तक्रार नाही, आनंदाची जी अवस्था आहे नेहमी, मी जर आनंदामध्ये आहे तर मग त्यालाच आपण म्हणू की त्याला बोध झालेला आहे. कारण सगळीकडे वर्णन हे झालेलं आहे की ज्याला एकत्वचं ज्ञान झाला तर ती शोकम आत्मविद न तत्र शोक न मोह, असंच वर्णन आलेलं आहे. तर शोक मोह जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणायचं की आपल्याला ज्ञान झालेलं आहे. धन्यवाद. हरि ओम. माझं नाव विनोद कुलकर्णी. मला एक प्रश्न आहे की याच्यामध्ये श्रोते आणि सभा याच वेगळं वेगळं स्तवन केलंय, पण काही याच्यात होते की सभा म्हणजे श्रोत्यांचा समुदाय, तर त्यांच्यात दोघांचं असं स्पेसिफिकली वर्ण म्हणजे स्तवन करण्याचा मतिचा अर्थ काय आहे जरा सांगा. हा, ज्या सभेमध्ये अनेक अनेक स्रोत, म्हणजे एक तर आहे की फक्त एक स्रोत आहे, ते जर तुम्ही वर्णन पाहिलं तर तुम्हाला कळेल की सभामध्ये अनेक असे चांगले स्रोता बसलेले आहेत, भक्त, प्रेमळ, भाविक, सभ्य, सखोळ, सात्विक. तिथे त्या पर्टिक्युलर स्रोतांची स्तुती आहे. इथे संपूर्ण एक समुदाय, त्याच्यात जास्त म्हणजे असं काही नाहीये. त्यांना असं वाटेल की एक समुदायाची एकाच वेळी स्तवन जर केलं तर जास्त बरं राहील.
तसं काही विशेष याच्यात हे नाहीये, पण इथे सगळ्यांचं एक एक नाव दिलेले, कोणकोणचे स्रोते इथे पंडित आहे, पंडित आहे, भट आहे, पाठक आहे, सभा म्हणजे सगळे लोक झाले ना, म्हणजे त्या स्रोतांचा एक एक गुण त्याच्यावर दाखवलेले आहे, हा फरक आहे. हरिओम स्वामीजी. हरिओम. फार सुंदर प्रवचन झालं, थँक्यू. मला एक प्रश्न आहे की ते स्तवनच्या वेळेस जेव्हा शारदेचं स्तवन करताना त्याला मूल माया म्हटलंय, तर माया म्हणजे जी इल्युजरी माया इंडिव्हिज्युअल लेवलवर जे ती आहे, ती आणि मूल मायामध्ये काय डिफरन्स आहे? बिकॉज बोथ आर पॉवर्स. मूळ मायेचं वर्णन पुढे पुष्कळ येणार आहे. मूळ माया म्हणजे प्रकृती, त्या त्रिगुणात्मिका जी मूळ माया आहे ती प्रकृती, आणि जी इल्युजरी माया आहे ती अज्ञान आहे, ते अविद्या आहे. पुढे तुम्ही वाचाल, एक आहे विद्या माया आणि एक आहे अविद्या माया. त्याची इल्युजरी आहे ती अविद्या माया आहे. जीवा बरोबर जी लागलेली माया आहे ती अविद्या माया आहे, आणि भगवंताकडे जी माया आहे ती विद्या माया आहे. तिला शारदा म्हटलेली आहे. शारदा, दुर्गा, सरस्वती, सीता, अनेक नाव आहे. ती माया म्हणजे शक्ती आहे, आणि जी जीवाच्या बरोबर जी माया आहे ती म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे, भ्रांती आहे. दोघांमध्ये हॅलो, हरिओम, हरिओम, हरिओम स्वामीजी, ऐकू येत आहे? हा नाही, मला वाटत नाही. जीव जीवा बरोबर जी माया आहे तो त्या मायाच्या आधीन आहे. स्वामीजी छान म्हणायचे की एक आहे माया दास आणि एक आहे माया पती. तर ती जी मूळ माया आहे ती शक्ती आहे, अनंत शक्ती, उद्भव स्थिती संवार कारिणी क्लेश हारिणी. तर ती शक्ती मूळ माया आहे, तिच्यापासून सगळं उत्पन्न झालेलं आहे जग, म्हणून तिला मूळ माया म्हटलेलं आहे, मूला प्रकृती. आणि आपल्या जीवनात भ्रांती आहे, भ्रम आहे, पुढे याच येणारच ते प्रकरण पुढे येईल. आणखीन स्वामीजी एक प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलाय, तो मी विचारतो की शब्दांशिवाय विचार करता येतो का, किंवा भाषेचा आणि विचार करण्याचा काय संबंध आहे? जर आपला आपण अनुभव पाहिला तर आपल्याला हेच कळेल की आपण भाषेमध्येच विचार करतो. जर आपल्याला सांगितलं की जरा फ्रेंच मध्ये तुम्ही विचार करा किंवा उर्दू मध्ये विचार करा तर करून बघा, तर तो विचार होऊ नाही शकत. विचारांसाठी शब्द लागतो. आता पहा, ज्याला मराठी बोलण्याची सवय आणि त्याला हिंदीमध्ये जर बोलायला सांगितलं तर आधी तो मराठीमध्ये विचार करतो, ते शब्द त्याचे बुद्धीमध्ये सगळे मराठीचेच येतात, मग तो ट्रान्सलेट करतो, म्हणून त्याला थोडं बोलणं अवघड जात. याचा अर्थ काय झाला, विचार करण्याची सुद्धा एक भाषा असते. आणि जर शब्द नसेल तर मग विचार नाही होऊ शकला. पण आपण लहान पोरांमध्ये पाहतो, कोणी असं म्हणू शकतं की त्यांच्यामध्ये विचार येत असतील. आता त्यांची आपली भाषा असेल, म्हणजे आता हे जरा म्हणजे थोडं कठीण आहे सवंग. पण जर आपला अनुभव पाहिला, विचार म्हणजे भाषेशिवाय विचार तर मला वाटत नाही हे शक्य. आम्ही तर हेच ऐकलंय आतापर्यंत, मला सांगितलं की जर विचार करायचा असेल तर शब्दाची संपत्ती पाहिजे. आणि मग तुम्ही जर तुम्हाला भाषण करायचंय, जे व्यक्त करायचं आहे विचार, तर शब्द तर पाहिजेच. म्हणून भाषा सौष्ठव त्याला म्हणतात, भाषा भाषेविना विचार. म्हणून शारदेची ते स्तुती केली आहे, कारण ती वाग्देवती शब्देची अधिष्ठात्री देवी आहे. याच्यावर अजून आणखीन विचार करून सांगेन, पण सध्या तर मला हेच वाटतं की
विचारासाठी पाहिजे भाषा. आपल्याला आणखी 10 मिनिटं आहेत आणि कोणाला काही विचारायचं आहे का प्रश्न? हो मला एक विचारायचं आहे. हा स्वामीजी, म्हणजे श्री गुरु हे दैवतांच दैवत आहे असं एका ठिकाणी त्या गुरुस्थानाच्या वाचलं, त्याच्यात थोडस जास्ती जरा इलॅबोरेट करून मतितार्थ सांगाल. कोणत्याच्या गुरुस्थवनामध्ये? हा हा, म्हणजे असं ते की हा म्हणजे म्हणजे आता कसं त्यांनी गणेश शारदा आणि मग गुरु असं लगेच त्याच्यानंतर, तर म्हणजे तेव्हा त्याच्यात वाचण्यात आलं की श्री गुरु म्हणजे बाकीच्या सगळ्या दैवतांचं स्तवन करण्याऐवजी गुरुचं स्तवन केलं तर मी सगळ्या दैवतांचं स्तवन झालं असं बाकीच्या. तसं आपण म्हणू शकतो, कारण गुरुदेव म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव माहिती. हा हा हा, बरोबर. गुरु सगळे देव, गुरु देवाचाच एक रूप आहे असं आपण म्हणू शकतो. पण असं आहे की शेवटी गुरु एक मानवाच्या रूपामध्ये आहे, तर त्याची वेगळी स्तुती केली पाहिजे म्हणून त्यांनी ती केलेली. आणि स्त्री गुरु म्हणजे स्त्री म्हणजे ज्ञान, स्त्रीचे अनेक अर्थ आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे संपत्ती, पण इथे संपत्ती म्हणजे ज्ञानाची संपत्ती. तर सर्वसामान्य आपल्या जगामध्ये सुद्धा अनेक गुरु आहे पण त्यांना स्त्री गुरु म्हणत नाही. कॉलेज शिक्षक आहे जे शिक्षक शिकवतात, किंवा लौकिक जगामध्ये जे आपल्याला शिकवतात त्यांना गुरु म्हणतो, पण हे स्त्री गुरु. स्त्री म्हणजे तत्वज्ञान, स्त्री म्हणजे ज्ञानाची जी संपत्ती, असे जे देणारे आहे ते हे सद्गुरु आहे. आणि सद्गुरु देवाचंच रूप आहे. तर असं म्हटलेलं आहे की गुरुषु ईश्वर भावना, गुरुमध्ये ईश्वर भावनाच ठेवली पाहिजे तेव्हा आपल्याला लाभ होतो. तर आणखीन हा जो गुरु आहे यांनी देवाचा साक्षात्कार केलेला आहे, देवाशी एकरूप झालेला आहे म्हणून त्याची स्तुती केली पाहिजे. आणखीन या गुरुमुळेच आपल्याला भगवंत कोण आहेत त्याची ओळख आपल्याला पडते. म्हणून भगवंताची सुद्धा स्तुती करायची आणि गुरुची सुद्धा, दोघांची स्तुती. थँक्यू. का प्रभार काका विचारा. गुरुदेव नमस्कार. आपलं प्रवचन ऐकून खूप आनंद झाला. आपण इतक्या सोप्या भाषेमध्ये इतका कठीण ग्रंथ समजवला. मला दोन गोष्टी आठवल्या लहानपणाच्या. मी तिसऱ्या चौथ्या इयत्तेत होतो तेव्हा आम्हाला रामदास स्वामीची गोष्ट सांगितली, जशी आपण अलेक्झांडरचं उदाहरण दिलं तसं त्याच्यामध्ये शिवाजीचं उदाहरण होतं. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की शिवाजी महाराजांना आपल्या राज्याबद्दल खूप गर्व झाला होता. हो बरोबर आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की हे माझ्यामुळे सगळं चाललंय. तर रामदास स्वामींनी एका लाकडाने आपल्या काठीनी दगड उचलला आणि त्यातलं बेडूक निघालं आणि त्यामुळे ह्या बेडकोला कोण खाऊ घालतय. ती गोष्ट माझ्या मनात आजपर्यंत जमली आहे. दुसरा एक त्यांचा श्लोक स्वामीजींचा, फार लहानपणापासून माझ्या आजोबांनी मला शिकवलेला, तो मी रोज म्हणतो आणि आठवण करतो. जगी सर्व कुसुही असा कोण आहे, विचारी मना तूच मानून पाहे. तर हे जे लहानपणापासून रामदास स्वामीचे डोक्यावरती माझ्या मनावरती ते आहे, ते आज आणखीन आपलं प्रवचन ऐकून आणखीन सबल झाले. आपल्याला धन्यवाद. स्वामीजी एक मी एक प्रश्न विचारतो मग आपण संपवू. आमचा आम्ही या दासबोधाच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. तर आमचा दासबोधाचा अभ्यास आमच्या जीवनात हृदयात खोल उतरावा म्हणून काही आम्हाला मार्गदर्शक टिप्स द्या, काही सांगा. आता खरं म्हणजे तुम्हीच हे सगळं सांगत आहात, चर्चा करतच आहात. ज्या ओव्या सगळ्या सांगितलेल्या इथे समर्थांनी आपल्याकडे बघून त्यांनी सांगितलेल्या आपल्या जीवनाकडे, म्हणजे त्यांचा सखोल अभ्यास आहे.
तर आता एकेक ओळीचं मनन केलं पाहिजे. जर त्यांनी काही सांगितलेलं आहे, जे विचार सांगितले आहे, जोपर्यंत त्याचं मनन आपण करणार आहे तोपर्यंत ते आपल्याला पसणार नाही. म्हणून आधी वाचायचं, मग त्याच्यावर चिंतन करायचं आणि पाहायचं की हे माझ्या जीवनामध्ये किती लागू होत आहे, म्हणजे कुठे मी चुकतोय. तर जसं जसं तुम्ही ग्रंथ वाचाल आणि स्वतःकडे बघाल की याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती डिफरन्स आहे, हा डिफरन्स कमी करणं आपलं जीवनामध्ये आपण पाहतो काही वेगळंच आहे. तर हा गॅप कमी कमी होणं म्हणजेच याला पचवणं. तर हे अपवाप घडतं खरं, म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये थोडी महत्व बुद्धी ठेवून, म्हणजे नुसतं एक पुस्तक वाचतोय असं नका समजू. हे आपल्या जीवनाचा म्हणजे ग्रंथ आहे. आणि तुम्हाला माहितच आहे आपण नेहमी म्हणतो की ग्रंथ म्हणजे काय, आरसा आहे. आपण आरशाकडे बघत नाही, स्वतःकडेच पाहतो. गुरुजी नेहमी सांगतात की आपण दुसऱ्या वस्तूंकडे जेव्हा पाहतो तर आपलं लक्ष वस्तूकडे जात, पण जेव्हा आरशाकडे पाहतो आरशा सुद्धा एक वस्तूच आहे. पण आरशाकडे पाहिल्यावर हे आपल्याला लक्षात नाही येत की या दोन फूट आहे, चार फूट आहे किंवा आकार असा आहे. डायरेक्टली आपलं लक्ष कुठे जातं, आपल्याकडे जातं. तर पुस्तक वाचताना आपल्याकडेच बघायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये किती किती टक्के उतरलेलं आहे. जर असं आपण केलं हळूहळू तर ते खरा म्हणजे खरा अभ्यास झाला असं आपण आपल्याला सांगता येईल. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदित. स्वाध्यायच म्हणतो ना याला, स्वस्य अध्ययनम न तू पुस्तकस्य अध्ययनम. हा पुस्तकाचा अभ्यास नाहीये, स्वतःचाच अभ्यास. तर आपल्यामध्ये एवढे सगळे स्तवन वंदन केले कशासाठी, निरहंकार निराभिमानी आपण झालो पाहिजे. तर हा एक धडा आहे, एक मेसेज आहे. तुम्ही छान करत, बेस्ट विशेष, छान चालू द्या. स्वामीजी आज आज आपल्याला भेटण्यासाठी खास आले, तर मी अशी प्रार्थना करतो की त्यांचं आपल्याला मार्गदर्शन वारंवार उपलब्ध होत राहो. आणि स्वामीजींचा नाशिकचा जो युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जर भेट दिली, सबस्क्राईब केलं, तर त्याच्यावर स्वामीजींची अनेक सुंदर सुंदर भाषणं, दासबोधातलं नवदा भक्ती किंवा छोटे छोटे 6-6 मिनिटाचे 7-7 मिनिटाचे उपयोगी प्रश्न त्याच्यावर आहेत. त्यातर्फे सुद्धा स्वामीजींचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होत राहील. तर आपण सगळ्यांच्या वतीने आपण स्वामीजींचे आभार मानू. धन्यवाद. आपण आता शांती पाठ म्हणू. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. अरविंदजी, ते नाशिकच्या युट्यूबची लिंक पाठवाल का आपल्या ग्रुपवर? पाठवतो. हरिओम. थँक यू अरविंदजी, दिस वॉज अमेझिंग. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. खूपच छान झालं. अनबिलीवेबल. Really made my day. माझ्याकडे दासबोधाचं पुस्तक नाहीये, त्याचा दासबोध हा नाहीये माझ्याकडे. तर पाठवू आपण, पीडीएफ पोस्ट करू. अच्छा, पीडीएफ करू. त्यांनी पाठवले. सुजिक्षा असं का म्हणते?